नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासाला आपण धाडसी कॅप्टन राधिका मेमन मेनन यांचा हा पाठ पाहत असताना त्यांनी केलेल्या मर्चंट नेव्ही मध्ये जाण्यासाठी केलेले जो जे प्रयत्न होते त्या प्रयत्नांची माहिती आपण पाहिली आहे. म्हणजे त्या लहान असताना त्यांचं बालपण, त्यांना क्षेत्र निवडत असताना त्यांच्या आई वडिलांच्या आलेल्या अडचणी, त्याच्यानंतर त्यांचा असणारा निश्चय, त्या निश्चयाच्या माध्यमातून त्या तिथपर्यंत पोहोचल्या, त्या पोहोचत असताना प्रत्यक्ष त्या ह्याच्यावरती जहाजावरती काम करत असताना त्या जहाजावरती काम करताना त्यांना आलेल्या अडचणी, त्यांचं झालेलं पूर्ण झालेलं स्वप्न हे आपल्याला पाहायला मिळालं. कधी कालच्या तास आपण कालच्या थोडक्यात माहिती दिली की राधिका मेनन जे शिक्षण आहे ऑल इंडिया मय कॉलेज कोची येथे झालं, त्यांचं शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षण झालं आणि तिथंच रेडिओ ऑफिसर म्हणून त्यांची त्यांना नोकरी मिळाली. 2010 साली त्यांचा तो समुद्री क्षेत्रामध्ये जो काम करणार आहे नियमानुसार तो कार्यकाळ आहे तो पूर्ण झाला. त्याच्यानंतर 2012 मध्ये त्यांचं जे स्वप्न होतं की आपल्याला समुद्रामध्ये ती जहाजीची कमाल सांभाळायची आहे, ते स्वप्न त्यांचं 2012 साली पूर्ण झालं आणि पहिल्या मर्चंट नेव्ही कॅप्टन बनल्या, राधिका मेनन बनल्या. त्याच्यानंतर राधिका मेनन जे आहेत त्यांना संपूर्ण स्वराज्य नावाच्या जहाजाचं सारथ्य करण्याचं, म्हणजे त्या जे जहाज आहे त्या जहाजाची कमाल सांभाळण्याचं त्यांना जबाबदारी मिळाली. त्याच्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं की त्याच दरम्यान त्यांचा विवाह रेडिओ ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या त्यांच्या क्षेत्रात त्यांच्याशी झाला. ते करत असताना कौटुंबिक अडचणी, घर सांभाळणं, हे करत असताना नोकरी सांभाळणं, ह्याही अडचणींना त्यांना समोर लागलं. पण ह्यामध्ये त्यांचं कुटुंब त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं होतं हा आपण कालच्या तासाला पाहिलेला भाग आहे. आता आपण पुढे बघूया. 22 जून 2015 रोजी ही घटना घडली, तेव्हा राधिका संपूर्ण स्वराज जहाजात तयार होत्या. रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. जोराच्या वादळामुळे समुद्र लाटांचे रूप धारण केले होते. मोसमाचा अवतार खतरनाक बनला होता. तेवढ्या जहाजातल्या एका अधिकाऱ्याने ओडिशाच्या गोपाळपूर किनाऱ्यापासून 2.5 किलोमीटर अंतरावर मासेमाऱ्याचं नाव लाटांच्या गर्दीत सापडले असल्याची माहिती सांगितली. नाव बुडणारच होती. नावेत असलेले लोक आपल्या जीवनाची शेवटची लढाई लढत होते. अधिकाऱ्यांनी तात्काळ राधिका मेनन यांना रेडिओवर सूचना पाठवली. मॅडम, समुद्रात एक नाव पोहोचले आहे, त्यात असलेले मच्छीमार अडचणी सापडले आहेत. सूचना मिळताच त्यांनी दुर्बिणीने समोर नजर टाकली. खरोखर नाव बुडण्याच्या अवस्थेत होती. बघा किती प्रसंग जो आहे तो बाका प्रसंग आहे. काय करावं हे आपल्याला सुद्धा लगेच सुचत नाही. अशा अवस्थेमध्ये समुद्रामध्ये प्रचंड लाटा उसळत आहे, वारा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो प्रसंग आहे तो रात्रीचा प्रसंग आहे. आणि ह्या रात्रीच्या प्रसंगामध्ये एक स्त्री आपल्या धाडसाच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपलं कर्तृत्व सिद्ध करते ते आपल्याला बघायचं आहे. तो दिवस होता 22 जून 2015. आजपासून एक 5-6 वर्षापूर्वीचा हा काळ आहे. म्हणजे अजून फार दिवस झालेला आहे, एक 6 वर्षा अगोदर इथं घडलेली घटना आहे. त्या समुद्रामध्ये संपूर्ण स्वराज्य या जहाजावरती राधिका मेनन ह्या कार्यरत होत्या आणि त्या कार्यरत असताना त्या समुद्रावरती समुद्राने अचानक एकदम रौद्र रूप धारण केलं. प्रचंड वारा सुटला, लाटा प्रचंड उसळत होत्या आणि त्या समुद्रामध्ये मच्छीमारी करण्यासाठी गेलेले मच्छीमार आहेत ते अडकल्याची माहिती त्या राधिका मेनन एका रेडिओ ऑफिसरनी सांगितली आणि ते तुम्ही जाऊन ते त्यांना वाचवा असा संदेश देण्यात आला. त्यावेळेस राधिका मेनन यांनी दुर्बिणीच्या सहाय्याने पाहिलं तर खरोखर ती नाव जे आहे ती बोट जी आहे ती बोडायला लागली होती. एक क्षण देखील वाया न घालवता त्यांनी सुटकेच्या मोहिमेला सुरुवात केली. पुढच्या 5 मिनिटात जहाजातले लोक बचाव करण्यासाठी सज्ज झाले. मात्र वादळाचा जोर इतका मोठा होता की त्यांना नावेपर्यंत जाताच येईना. बुडणाऱ्या मच्छीमारांना माहित होतं की त्यांना वाचवण्यासाठी समोरचे जहाज त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. ते जीवाचा आकांक्षाने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण जाणाऱ्या प्रत्येक क्षणाबरोबर त्यांची आशा धुसर होत चालली होती. जहाजातले कर्मचारी मात्र निकराचा प्रयत्न करत होते. पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. जोराच्या वादामुळे बचाव कार्य करणारी टीम त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती. दुसरा प्रयत्न केला गेला. मच्छीमार जितके पुढे येण्याचा प्रयत्न करत होते तितक्याच वेगाने ती मागे ढकली जात होते. दुसरा प्रयत्न देखील वाया. म्हणजे जीवन जगत असताना आपल्या समोर साक्षात मृत्यू दिसतोय आणि त्या मृत्यूला कौटाळण्यापेक्षा प्रयत्न करून बाहेर पडणं हा शेवटचा प्रयत्न म्हणूनच प्रयत्न करणं हे त्या मच्छीमारांनी त्या बोटीच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळतंय. क्षणाचा देखील राधिका मेनन यांना संदेश मिळाल्यानंतर त्यांनी एका क्षणाचा सुद्धा विचार न करता त्या मोहिमेला
सुरुवात केली आणि पुढच्या 5 मिनिटात जहाजातले लोक बचाव कार्यासाठी सज्ज झाले. मात्र जोराचा वादळ, जोराचा वारा, जोराचा पाऊस याच्यामुळे त्या जहाजापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड अडचणी येत होत्या. त्यातून सुद्धा मार्ग काढण्याचं काम राधिका मेनन यांनी केलं. म्हणजे किती प्रचंड साहस त्यांच्याकडे होतं, किती धाडस त्यांच्याकडे होतं, त्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की अशा परिस्थितीमध्ये हातपाय गाळून बसण्यापेक्षा प्रयत्न करून त्या 7 लोकांचा जीव वाचणं हे एकमेव ध्येय राधिका मेननच्या समोर उभं होतं. आणि हे जे ह्या सगळ्यांचे प्रयत्न सुद्धा निकराचे प्रयत्न चालू होते. सगळ्यांना वाटलं की आता सगळं संपलं, त्यांना वाचवलं अशक्य आहे. पण राधिकांनी आपल्या टीमचे मनोधरे तुटे दिले नाही. त्यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचे आदेश दिले. राधिका सांगतात की त्यावेळी समुद्रात 9 मीटर उंचीचा उंच लाटा उसळत होत्या. वारा 70 समुद्री मैल वाहत होता. मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमचे 2 प्रयत्न बसले होते, पण आम्ही हिंमत हरू नाही. शेवटी तिसऱ्या प्रयत्नाला यश आलं. पायलट सिडीद्वारा मच्छीमारांना त्यांच्या नावेत जहाज घेण्यात आले. नावेतील 7 मच्छीमार सही सलामत असले. वादळापासून वाचलेला पेरला चिन्नराव यांच्या पत्नी म्हणाल्या, पती कित्येक दिवसापासून घरी आलेला नाही. म्हटल्यावर आम्ही समजलो होतो की त्यांची नाव बुडाली. आम्हाला वाटलं ते जिवंत राहिले नसतील, पण राधिका मॅडमनी त्यांचा जीव वाचवला. मी त्यांची शतशः आभारी आहे. बघा की सगळ्यांना आशा सोडून दिली. तिसरा प्रयत्न, त्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये जहाजातील जो कारागीर होता, कामगार होता, त्यांनी एक शिडी टाकली. त्या शिडीमधून त्या जहाजातील सर्व 7 मच्छीमार आपल्या जहाजामध्ये घेतले आणि त्या 7 मच्छीमारांचे प्राण वाचले गेले. साधारण 70 किलोमीटर ताशी वेगाने वाहणारा समुद्राचा वारा आणि साधारण 9 मीटर उंच अशा लाटा त्या समुद्रामधून उसळत होत्या. आणि या पायलटने शिडीद्वारे त्यांना आपल्या नावेत घेतलं. आणि त्याच्यातून असलेले जे पेरला चिन्नराव आहेत त्यांच्या पत्नी म्हणाल्या की कित्येक दिवस माझा जो पती आहे, माझा जो नवरा आहे, तो घरी आला नाही. याचा अर्थ आम्ही असं समजून गेलो की ते समुद्रामध्ये बुडालेले आहेत, ते मयत झालेले आहेत. पण राधिका मॅडमनी त्यांचे जीव वाचवले. मी त्यांचे शतशः आभारी आहे. या 600 अभियानासाठी आंतरराष्ट्रीय मेरिट टाईम संस्थेने त्यांना अवॉर्ड फॉर द एक्सेप्शनल ब्रेव्हरी ऍट सी या पुरस्काराने सन्मान केले. आणि मर्चंट नेव्हीच्या राधिका मॅडमनी या पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला. राधिका सांगतात, ज्यावेळी आम्ही जहाजावर असतो त्यावेळेला आम्ही आपण महिला आहोत की पुरुष याचा विचार करत नाही. समोर कठीण लक्ष दिसले तर हिंमत आपोआप येते. हे सगळं आपल्या टीमच्या धाडसामुळे शक्य झालं. हे जर काम मी केलं असेल तर ह्या कामासाठी माझी संपूर्ण जी टीम आहे ती तेवढीच माझ्यासोबत धैर्यानं धाडसानं उभी होती, म्हणून हे मी काम करू शकले. राधिका मेनन यांना ह्या साहसी कृत्याबद्दल, हे साहस दाखवल्याबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा मेरिटाईम या संस्थेचा पुरस्कार दिला जातो. अवॉर्ड फॉर द एक्सेप्शनल ब्रेव्हरी ऍट सी या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. आणि या पहिल्या मर्चंट नेव्ही अधिकारी आहेत की त्यांना हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिल्यांदा पुरस्कार मिळालेला आहे. आणि ज्यावेळेस राधिकाने सांगतात की ज्यावेळेस आम्ही जहाजावर असतो तेव्हा स्त्री आणि पुरुष हा कोणताच भेदभाव मनामध्ये नसतो. धाडस हे एकमेव गोष्ट आहे की त्या धाडसाच्या माध्यमातून आम्ही हे काम करू शकलो. आणि कठीण परिस्थिती जरी असली तर आपण त्याला धैर्याने जर तोंड दिलं तर आपल्याला यश हे नक्कीच मिळतं. हे या पाठाच्या माध्यमातून राधिका मेनन यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, इथंच हा पाठ संपलेला आहे. याच्या धड्याच्या खालची प्रश्नोत्तर आपल्याला लिहून आणायचे आहे आणि राहिलेल्या पाठाचे जोड असलेला आपल्या मोहिमेमध्ये लिहून आणायचे. धन्यवाद.